जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या शेतकऱ्यांनी गडचिरोलीतल्या खुल्या कारागृहात शेती फुलवली. विविध प्रकारचा भाजीपाला आणि फळांची लागवड त्यांनी केली. या शेतीतनं लाखोंचं उत्पन्न घेण्याची किमया या कैदी शेतकऱ्यांनी साधली. पोलिसांच्या पहाऱ्यात शेतीची कामं करणारे हे आहेत विविध गंभीर गुन्ह्यात जन्मठेप भोगत असलेले कैदी. गडचिरोलीच्या जिल्हा कारागृहात या कैद्यांनी शेती फुलवली आहे. या शेतात वांगी, टोमॅटो, कोबी, दुधी भोपळा या भाजीपाला पिकासोबतच पपई आणि केळीची लागवड करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना या कारागृहात व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गडचिरोलीच्या या कारागृह प्रशासनानं 2 वर्षांपूर्वी कैद्यांच्या मदतीनं शेती करण्याचा निर्णय घेतला. कारागृहाची 17.5 हेक्टर जमीन असून या जमिनीचा वापर शेतीसाठी केला जातोय. सुरुवातीला शेती करण्यासाठी अवजारं नव्हती, मात्र हळूहळू या शेतीचा व्याप वाढत गेला. त्यावेळेस आपण त्याला बंद्यांच्या मार्फतीने त्याची मशागत करून शेणी थोडं प्रमाणात त्याची लागवड सुरू केली. त्याच्यानंतर मग बाकी जेलवरनं काही नांगर आणलेले आहेत, काही दोस्त मित्राकडनं आपण कल्टिवेटर आणलेले आहेत. त्याच्यामार्फत आपल्या शेतीमध्ये टमाटर, कोबी, लौकी, वांगे, शेवंगा या प्रकारचे उत्पादन आता सध्या घेणं चालू आहे. या कारागृहात 60 कैद्यांच्या राहण्याची व्यवस्था आहे. सकाळी 8 वाजता शेतीच्या कामाला सुरुवात होते. शेतीला पाणी देणं, भाजीपाला तोडणी, जनावरांची देखरेख अशा प्रकारे ही कामं कैदी करतात. या शेती कामाची मजुरीही त्यांना दिली जाते. सकाळी आम्ही 8 ते 11 पर्यंत काम घेतो, दुपारी 1 ते 4 पर्यंत काम घेतो त्यांच्याकडून. आता कामाची सुरुवात म्हणजे सकाळी 8 वाजता केली. टमाटरमध्ये निंदण करणे, खत देणे, पाणी देणे, प्रत्येक पिकामध्ये लक्ष देणे. भाजीपाला शेतीसोबतच या कारागृहात मत्स्य शेतीही केली जाते. या मत्स्य शेतीतूनही कारागृहाला चांगलं उत्पन्न मिळू लागलंय. कारागृहातील बंद्यांना शेतीसोबतच विविध प्रकारचं स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण देण्यात येते. त्या अनुषंगाने या कारागृहात 3 शेततळी असल्यामुळे त्यामध्ये मत्स्यपालनाचंही सुद्धा बंद्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. कारागृहाच्या शेततळ्यामध्ये जवळपास 1 लाख मत्स्यबीज सोडण्यात आलेले असून त्याची वाढ झालेली आहे. पूर्ण वाढ होताच त्यातील उत्पन्न बाजारात विक्री किंवा लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल. वर्षभरात या शेतीसाठी कारागृहाचा 3,77,000 रुपये खर्च झाला असून त्यांना 5,85,000 रुपये उत्पन्न मिळालंय. त्याचा फायदा कैद्यांनाही झालाय. त्याच्यामध्ये कारागृहामध्ये जे विविध पिकाची लागवड करण्यात येते, जसं काय भेंडीची लागवड होते, टमाटर लागवड होते, पत्तागोबी लागवड होते किंवा पुन्हा पुष्कळ सारी आहेत त्याची लागवड केली जाते आणि त्याच्यामधून उत्पादन वगैरे होते. आणि प्रत्येक दिवशी मजुरी म्हणून प्रत्येक कैद्याला 61 रुपये मजुरी मिळते प्रत्येक कैद्याला. आणि त्या मजुरीचा उपयोग काही लोक म्हणजे एक या कारागृहामध्ये कॅन्टीनची फॅसिलिटीज पण आहे, त्याच्यामध्ये स्वतःसाठी काही लागलं, चिवडा फरसाण आचार वगैरे लागला ते खरेदी करतात. मी शेतीमध्ये शेतीचे काम करतो आणि शेतीच्याच कामामध्ये मला जे बी काही पैसा मिळते त्याच्यातून मी आपली कॅन्टीन वगैरे हे घेऊन आपला राहतो. नक्षलवाद आणि घनदाट जंगलांसाठी गडचिरोली जिल्हा ओळखला जात असला तरी इथल्या खुल्या कारागृहातील कैद्यांनी मेहनतीच्या जोरावर शेती यशस्वी केली आहे. या उपक्रमामुळे जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या आयुष्याला वळण लागायला मदत होणार आहे. आशिष अंबाडे, झी मीडिया, गडचिरोली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.